Good morning, all of you students. Jilla Parishad Ahmednagar Antargat. Jilla Parishadeche Mukhya Karyakari Adhikari Adarniya Ashish Erekar Saheb. Jilla Parishadeche Shikshan Adhikari Adarniya Bhaskar Patil Saheb. Ani Jancha Sukshma Margadarshanakhali. He Jillyacha Mission Arambha Online Class Chalu Ahet. Asha Adarniya Jayasri Karle Madam. आणि आता नगर तालुक्याकडे जे नियोजन आहे असे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन क्लास चालू आहे. सर्व विद्यार्थी व पालक यांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय दर्जेदार गुणवंत शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाइन मार्गदर्शन चालू आहे. तर आज या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीगाव ज्यांना स्कॉलरशिपचा प्रदीर्घ असा अनुभव आहे अशा वर्षा काळे मॅडम आपल्याला गणित या विषयावर संख्यावरील क्रिया यावर पदावली या घटकावरती मार्गदर्शन आज आणि उद्या करणार आहेत. तर मी काळे मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन चालू करावं प्लीज काळे मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिशन आरंभ या अंतर्गत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन तासिकेमध्ये भेटलो आहोत. तर आज आपल्याला गणित विषय पाहायचा आहे आणि गणित विषयामध्ये आपला घटक आहे संख्यांवरील क्रिया आणि या संख्यांवरील क्रियामध्ये आपला उपघटक आहे पदावली. तर संख्यांवरील क्रिया हा घटक जो आहे तो आपल्याला परीक्षेसाठी यासाठी वेटेज आहे 20%. आणि या संख्यावरील क्रियामध्ये एकूण सहा उपघटक आहेत. तर ते सहा उपघटक म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, विभाजतेच्या कसोट्या आणि पदावली. आता या मागचे जे पाच घटक आहेत ते तुम्ही मागील 8 दिवसांमध्ये अभ्यासलेले आहेत. आता आज आपल्याला यातला उरलेला शेवटचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे पदावली. आता पदावली म्हणजे काय? तर मला विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय म्हटलं की त्यामध्ये संख्या, संख्यांचं वाचन, लेखन आणि त्यामधल्या मूलभूत चार क्रिया ह्या आपल्याला आल्या पाहिजे. तर ज्या चार क्रिया आहेत त्या म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या चार क्रिया तुमच्या पक्क्या पाहिजेत, त्याशिवाय आपला गणित विषय पक्का होऊ शकत नाही. आणि या चार क्रियांवर आधारितच आपली पदावली आहे. आता पदावली म्हणजे काय? तर पहा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया आपण याआधी पाहिल्या, परंतु त्या कशा पाहिल्या? बेरीज या हा घटक स्वतंत्र पाहिला, वजाबाकी हा स्वतंत्र पाहिला, गुणाकार हा स्वतंत्र पाहिला आणि भागाकार हा सुद्धा स्वतंत्र पाहिला. परंतु आपल्याला आता या चारही क्रिया एकत्रित पाहायच्या आणि जेव्हा या चारही क्रियांचा एकत्रित या चारही क्रियांच्या मांडणी आपण एकत्रित करतो, चिन्हांचा वापर करून एकत्रित मांडणी करतो, त्यालाच आपण पदावली असं म्हणत असतो. तर ही जी पदावली आहे ही पदावली सोडवायची आपल्याला. आता तुम्ही म्हणाल की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया करायच्या, मग त्यामध्ये काय अवघड आहे? त्या तर आम्ही अशाही सोडू शकतो, या चार क्रिया आम्हाला येतात. परंतु आपल्याला ह्या चार क्रिया करायच्या आहेत त्या स्वतंत्र करायच्या नाहीत, सेपरेट करायच्या नाहीत, तर एकत्रित करायच्या. मग एकत्रित करण्यासाठी ही पदावली सोडवण्यासाठी आपल्याला काही ठराविक नियम असतात आणि त्या नियमानुसारच आपल्याला ही पदावली सोडवावी लागते, तरच आपलं उत्तर बरोबर येतं अथवा आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. तर मग आता आपण ही पदावली सोडवण्याचे नेमके नियम काय आहेत हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहा, पदावली जेव्हा आपल्याला सोडवायची आहे त्यावेळेला शॉर्टकट मध्ये एक नेम असतो कंचे भागू वेव. आता तुम्ही म्हणाल कंचे भागू वेव म्हणजे काय? तर काही अवघड नाहीये. कंचे भागू वेव म्हणजे कम म्हणजे कंस सोडवणे, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि ब म्हणजे वजाबाकी. या क्रमाने आपल्याला ही पदावली सोडवावी लागते. तर पदावलीमध्ये तुम्हाला चारही क्रिया दिलेल्या असतात आणि त्या क्रिया सोडवताना आपल्याला हा जो नियम आहे, हा जो क्रम आहे तो आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. तुम्हाला सोडवताना पदावली दिलेली असताना सुरुवातीला तुम्हाला कंस सोडवायचा असतो,
कंसातली क्रिया आधी करायची असते. मग ती कंसामध्ये तुम्ही म्हणाल की भागाकार आहे, गुणाकार आहे, बेरीज वजाबाकी, ही कोणती क्रिया आहे का हे आपल्याला पाहायचं नाही. फक्त सुरुवातीला आधी कंसामध्ये जी क्रिया आहे ती आपल्याला सोडवायची आहे. कंस आपल्याला आधी सोडून घ्यायचा आणि त्यानंतर मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे. परंतु भागाकार गुणाकार सोडवताना आपल्याला काय करायचंय, डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार आणि गुणाकार हे ज्या क्रमाने दिलेले आहेत त्या क्रमाने आपल्याला सोडवायचे आणि नंतर बेरीज व वजाबाकी हे सुद्धा ज्या क्रमाने दिलेले असतील त्या क्रमाने आपल्याला त्या क्रिया करायच्या. ज्या वेळेस आपण उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल. त्यानंतर पुढे आपल्याला जेव्हा दोन पदावल्या दिलेल्या असतात त्या दोन पदावल्यामध्ये आपल्याला जर त्या दोन पदावल्या समान नाहीत म्हणजे त्यांच्यातली असमानता दाखवायची तर आपल्याला पहा या प्रकारच्या चिन्हाचा उपयोग आपण करतो. हे चिन्ह वापरतो तर हे कसं, उदाहरणार्थ एक पदावली आहे 8 - 6/2 आणि दुसरी आहे 17 - 15/3. आता ही जी पदावली आपल्याला समोर दिसतीये ती आपण या नियमानुसार सोडवणार आहोत. भागुभेव, मग भा म्हणजे भागाकार, सुरुवातीला आपण भागाकार करणार आहोत. मग 8 - 6/2 किती आलं 3 बरोबर 17 - 15 - 3. मग आपण आधी भागाकार करणार 17 - 15/3 तीनने 15 भागल्यानंतर उत्तर येतं आपलं 5. आता हा ही वजाबाकी करू 8 - 3 - 5 आणि 17 - 5 - 12. मग या पदावलीचं उत्तर आलं आहे 5 आणि या पदावलीचं उत्तर आलं आहे 12. म्हणजे दोन्हीची किंमत भिन्न आहे, दोन्हीची किंमत सारखी नाही. मग आपल्याला या पदावलीची असमानता दाखवायची म्हणून आपण बरोबर चिन्ह करून त्यावरती तिरवी रेष मारायची. हे चिन्ह आहे असमानतेचं. आहे असमानतेचं म्हणजे आपल्याला दोन पदावल्यामधली असमानता दाखवायची असेल तर आपल्याला या चिन्हाचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर याच पद्धतीने जर आपल्याला दोन पदावल्यांची समानता दाखवायची आहे, दोन पदावल्यांची किंमत सारखी आहे हे ज्या वेळेस आपल्याला दाखवायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपली पदावली आहे 3 - 4 - 5 - 15 - 8 - 1. आता 3 - 4 - 5 या नियमानुसार आपण आधी करूया गुणाकार. मग 3 - 4 - 5 4 - 5 = 20 - 15 - 8 - 1 8 - 1 - 8. मग 3 - 20 याच उत्तर आलं आहे 23 - 15 - 8 याच सुद्धा उत्तर आलं आहे 23. म्हणजे दोन्ही पदावल्यांचं उत्तर समान आलं आहे आणि या दोन्ही पदावल्यांची समानता दाखवण्यासाठी आपण बरोबर हे चिन्ह मध्ये वापरलेलं आहे. आपल्याला यावरती सुद्धा आधारित प्रश्न विचारले जातात. आता पुढे पदावल्यांमधील लहान मोठेपणा जेव्हा आपल्याला दाखवायचा असतो, पदावल्यांमधील लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे हे चिन्ह वापरत असतो, 4 - 4 - 4 - मोठे. आता गणितामध्ये एखादा नियम लिहिण्यास सोपा जावा त्यासाठी आपण काही अक्षरांचा वापर करतो. तर कुठल्या अक्षरांचा, वेगवेगळ्या अक्षरांचा वापर करतो जेणेकरून आपल्याला ते उदाहरण सोपं जावं. तर पहा आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवल्यास उत्तर तीच संख्या येते. समजा हे समजण्यासाठी आपण उदाहरण घेऊया, यम ही संख्या पहा मुलांना, यम ही संख्या आहे आणि यम या संख्येमध्ये तुम्ही 0 मिळवले तर तुमचं उत्तर येणार आहे यम, म्हणजे तीच संख्या. म्हणजे आपल्याला हा नियम इथे स्पष्ट होतो की कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवले असता उत्तर तीच संख्या. त्याचबरोबर
कोणत्याही संख्येमधून शून्य वजा केले असता उत्तर तीच संख्या येते. या पद्धतीने अक्षरांचा सुद्धा वापर या पदावलीमध्ये केलेला असतो. यानंतर कोणत्याही संख्येमध्ये, म्हणून आपण कोणतीही संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून आपण अक्षरांचा वापर केलेला आहे. यम गुणिले शून्य म्हणजे कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर आपलं शून्य येत. यम येत नाही म्हणजे तीच संख्या येत नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. कोणत्याही संख्येत शून्य मिळवले असता उत्तर तीच संख्या येते. कोणत्याही संख्येतून शून्य वजा केले असता उत्तर तीच संख्या येते. आणि कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर शून्यच येते. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण ही पदावली सोडवताना हा क्रम पाहिला. कंचे भागू बेव हे आपण पाठच करायचे. कंचे भागू बेव, क म्हणजे कंस सोडवणे, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, भू म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आता हे सोडवताना आपल्याला कंस सोडवायचा असतो. आता हा कंस सोडवताना या कंसाचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो चार प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते आहेत? तर या कंसाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे रेघी कंस. रेघी कंस त्याला बार म्हणतात. या पद्धतीने त्याचं चिन्ह असत. त्यानंतर दुसरा कंस आहे तो म्हणजे साधा कंस. साधा कंस याच चिन्ह या पद्धतीने असत. तिसरा कंस आहे तो म्हणजे महिरपी कंस. महिरपी कंस आणि याच चिन्ह असत या पद्धतीने. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे चौकटी कंस. चौकटी कंस ह्याच चिन्ह असत या पद्धतीने. हे कंसाचे चार प्रकार आहेत. रेघी कंस, साधा कंस, महिरपी कंस आणि चौकटी कंस. मग हे कंस सोडवण्याचा हा क्रम आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे कंस आहेत हे जर या पूर्ण उदाहरणामध्ये पदावलीमध्ये जर वेगवेगळे आले तर आपल्याला या क्रमाने सोडवायचे. सुरुवातीला आपल्याला रेघी कंस सोडवायचा, नंतर साधा सोडवायचा, नंतर महिरपी सोडवायचा आणि नंतर चौकटी कंस. परंतु हे कंस जर एकात एक आलेले असतील तर मात्र सुरुवातीला आधी आतला कंस आपल्याला सोडून घ्यायचा आणि नंतर बाहेरचे कंस सोडवत जायचे. जर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर एखादी संख्या आणि कंस, एखादी संख्या समजा आता दोन आहे आणि इथे कंसात चार आहे, पदावलीमध्ये या पद्धतीने संख्या आलेली आहे, तर मात्र तुम्ही म्हणाल की आता ह्या दोन्हीमध्ये चिन्ह नाहीये मग आपण इथे कोणती क्रिया करायची? तर या दोन्हीमध्ये चिन्ह नसेल तर आपल्याला इथे गुणाकार हीच क्रिया करावी लागते. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची, नाही तर तुम्ही इथे गोंधळून जाणार की या ठिकाणी चिन्हच दिलेलं नाही आणि आम्ही आता इथे काय करायचं. तर गोंधळायचं नाही आपल्याला. या ठिकाणी तुम्ही नेहमी गुणाकार हीच क्रिया करायची आहे. तर आता आपल्याला संख्यांवरील क्रिया याचे यामध्ये पदावली या घटकाचे सगळे नियम लक्षात आलेले असतील. आपण पुन्हा एकदा ओव्हरलुक करूया. मी तुम्हाला याची पीडीएफ शेअर करते म्हणजे तुम्हाला हे नियम सगळे एका दृष्टिक्षेपात लक्षात येतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पदावली याची व्याख्या आपण सुरुवातीलाच पाहिली की बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली संख्यांची मांडणी म्हणजे पदावली असते. आणि या पदावलीमध्ये चार चिन्ह असतात, बेरीज,
वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आता आपल्याला याच पदावलीला सरळ रूप द्या अशी देखील सूचना असते आणि या पदावलीचा या ही पदावली सोडवण्याचे काही नियम असतात. एक विशिष्ट क्रम असतो, तो आहे कंचे भागुबेव याप्रमाणे. मग तुम्हाला खाली जी स्क्रीन शेअर केलेली आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की कंस, त्यानंतर चे, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला कंसातील क्रिया सर्वप्रथम करायची आहे. चा ची चे म्हणजे गुणाकाराची क्रिया करायची आहे. त्यानंतर क्रमाने भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रिया आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला दिलेला आहे पहा, कंसामध्ये बेरीज व वजाबाकी या दोन्ही क्रिया असतील तर क्रमाने पहिली येणारी क्रिया करावी. जर सुरुवातीला वजाबाकी आली असेल तर आधी वजाबाकी करावी, बेरीज आली असेल तर बेरीज करावी. म्हणजे ज्या क्रमाने क्रिया असतील त्याच क्रमाने त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. आणि आपण पाहिल्याप्रमाणे कंस सोडवायचा आहे आणि कंसाचे जर एकापेक्षा अधिक प्रकार आले तर त्याचे सुद्धा कंस सोडवताना आपल्याला क्रम आहेत. तर कंस सोडवताना सर्वात आतील कंसातील क्रिया आधी करतात, नंतर कंस क्रमाने बाहेरील कंसातील क्रिया करतात. जसे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कंसाचे चार प्रकार आहेत, रेघी कंस, साधा कंस, महिरपी कंस आणि चौकटी कंस. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला याचा क्रम ठेवायचा आहे. कंस सोडवताना सुरुवातीला प्रथम रेघी कंस सोडवायचा, नंतर साधा कंस सोडवायचा आहे, नंतर महिरपी आणि शेवटी चौकटी कंस सोडवायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे एखादी संख्या व कंस यामध्ये कोणतंही चिन्ह नसेल तर आपण गुणाकार करावा हा नियम आहे किंवा असा संकेत असतो. आता आपण यावरचे उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडं सोप्याकडून कठीणाकडे जाऊया. सुरुवातीला आपण थोडी सोपी उदाहरणं घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं उदाहरण कसं सोडवायचं आहे. तर पहा, पहिलं उदाहरण अगदी सोपं आहे. 72/6 अधिक 2/2 या पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आता हे उदाहरण कसं सोडवायचे तर नियमाप्रमाणे सुरुवातीला आपल्याला आधी क्रिया करायची आहे ती म्हणजे भागाकाराची. पहा या पद्धतीने तुम्ही जर त्या खाली अंडरलाईन करून घेतली तर तुमचं उत्तरही चुकत नाही आणि तुमचा क्रमही चुकत नाही. 72/6 म्हणजे 6 ने जर तुम्ही 72 भागलं तर तुमचं उत्तर येणार आहे 12. 12 12 अधिक वरची जी संख्या आहे त्या आहे त्याच क्रमाने मांडायच्या. थोडं आपलं उदाहरण सोडवायला लांबणार आहे किंवा क्रिया थोडी मोठी होणार आहे, पण हरकत नाही. स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर आपलं उत्तर चुकणार नाही. मग 12 2/2 मग नियमानुसार भागाकार झाला. त्यानंतर आता आपल्याला सोडवायचा आहे गुणाकार. मग 12 2/2 4 आणि आता शेवटला सोडवायची आहे आपल्याला ती म्हणजे बेरीज. मग 12 + 4 12 4 मिळवले, तुमचं उत्तर आलं 16. आणि हे आहे आपल्या पदावलीचं उत्तर 16. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ही पदावली सोडवू शकतो. पण कधी जर तुम्ही दिलेल्या नियमाप्रमाणे हे उदाहरण पूर्ण सोडवलं तर तुम्हाला ते सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे. 72/6 + 2/2 मग नियमाप्रमाणे भागाकार 72/6 12 ला भागाकार अधिक 2/2
बारा अधिक दोन गुणिले दोन चार, बारा अधिक चार उत्तर आलं सोळा, उत्तर आलं सोळा. या पद्धतीने आपण ही पदावली सोडवली. आता पुढचं उदाहरण पाहूया. आपण सगळ्या प्रकारची एक एक उदाहरण घेणार आहोत, म्हणजे तुमचा पदावली हा घटक पक्का होणार आहे. पहा पुढचं उदाहरण आहे, पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस. पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस. पहा आता हे उदाहरण सोडवताना आपण आधीच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं, बहात्तर भागिले सहा होतं आणि त्यामध्ये आपण आधी भागाकार केला होता. मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम इथे भागू मेवा या नियमानुसार आपण इथे भागाकार आधी करूया. परंतु असं चालत नाही, कारण आपण नियमामध्येच पाहिलं की डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना क्रमाने ज्या क्रिया आल्या असतील त्या करायच्या. भागाकार आधी आला असेल भागाकार करा, गुणाकार आधी आला असेल गुणाकार करा. तर मग या ठिकाणी आपल्याला आधी करायचा आहे गुणाकार. पन्नास गुणिले पाच याचा गुणाकार येणार आहे पाच शून्य शून्य, पाचा पाचा पंचवीस, दोनशे पन्नास. मग दोनशे पन्नास भागिले दोन अधिक चोवीस. मग आता आपल्याला करायचा आहे भागाकार. मग दोनशे पन्नास भागिले दोन उत्तर आलं तुमचं एकशे पंचवीस. एकशे पंचवीस अधिक चोवीस याची करायची आपल्याला आता बेरीज. याची काय करायची आता बेरीज. इथे गुणाकार झाला त्यानंतर भागाकार केला, आता करायची आहे बेरीज. मग बेरीज करा, पाच आणि चार नऊ, दोन आणि दोन चार आणि एकाशी एक, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे एकशे एकोणपन्नास. आणि हे तुमचं पदावलीच उत्तर आहे. हे काय आहे, पदावलीचं आपलं उत्तर आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. म्हणजे पदावली सोडवताना तुम्ही नियमाप्रमाणे सोडवली आणि स्टेप बाय स्टेप सोडवली. अंडरलाईन मी कशासाठी केली की आपली कोणती क्रिया झालीये आणि कोणती क्रिया राहिलीये हे आपल्या लक्षात येतं. या पद्धतीने जर उदाहरण सोडवलं तर आपलं उदाहरण चुकण्याची शक्यता कमी होते. आता पुढे पुढे पाहूया, आपण थोडस मोठं उदाहरण घेऊया. पहा सहाशे अधिक ऐंशी भागिले दोन वजा दहा गुणिले आठ या पदावलीला सरळ रूप द्या. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या पदावलीला सरळ रूप द्या. तर सरळ रूप द्या म्हणजेच काय करायचं, आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. तर या पदावलीमध्ये बघा, आधी आली आहे बेरीज, मग भागाकार, मग वजाबाकी, मग गुणाकार. मग नियमाप्रमाणे डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार आणि गुणाकार यामध्ये सर्वात आधी कोणती क्रिया आली आहे, तर भागाकार. म्हणजे आपल्याला सोडवायचं आहे आधी भागाकार. मग सहाशे आधी ऐंशी भागिले दोन, ऐंशीला दोनने भागा, आपलं उत्तर येणार आहे चाळीस. वजा दहा गुणिले आठ, आता नियमाप्रमाणे उरलं काय, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार. आणि मग या तीन क्रियांमध्ये आपल्याला सोडवायची आहे आधी, सोडवायचा आहे तो म्हणजे गुणाकार. मग आता हा गुणाकार सोडवायचा, सहाशे अधिक चाळीस वजा दहा गुणिले आठ, दहा आठे ऐंशी. यानंतर नियमाप्रमाणे बेरीज आणि वजाबाकी, आता या दोनच क्रिया उरल्या. आणि ह्या दोन क्रिया जशा भागाकार आणि गुणाकारामध्ये डावीकडून उजवीकडे जो क्रम आहे त्याप्रमाणे सोडवलं, तसंच बेरीज वजाबाकीमध्ये सुद्धा आहे. ज्या क्रमाने क्रिया आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला सोडवायचे आहे. म्हणजे आपल्याला सोडवायची आहे आधी बेरीज, सहाशे अधिक चाळीस, उत्तर आलं सहाशे चाळीस वजा ऐंशी. आणि मग सहाशे चाळीस मधनं आपण ऐंशी वजा केल्यानंतर
आपला उत्तर येणार आहे 560. तर तुम्ही म्हणाल मॅडम हे खूप मोठं होत आहे, हो द्या हरकत नाही, परंतु जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, हळूहळू उदाहरण समजून घेऊन सोडवणार आहोत, कारण आपली सुरुवात आहे. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्ही एका वेळेला दोन क्रिया करू शकता, परंतु जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाहीये तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीने स्टेप बाय स्टेपच उदाहरण सोडवायचं आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की यामध्ये रफ वर्क केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ज्यावेळेस आपण उदाहरण काय सोडवलेलं आहे हे आपल्या समोर असतं, त्यावेळेला आपल्याला आपलं उत्तर सापडतं. आणि जर यदा कदाचित आपलं उत्तर चुकलं असेल, पर्यायामध्ये आपलं उत्तर नाहीये, तर आपण सोडवलेलं हे जर आपल्या समोर असेल तर आपण नेमकं कुठे चुकलोय, किंवा आपली एखादी स्टेप राहिलीय का, एखादा अंक चुकलाय का, एखादं चिन्ह चुकलंय का, हे आपल्या लगेच लक्षात येतं. त्यामुळं गणितासारखा विषय जो आहे तो हा रफ वर्कचाच आहे, बुद्धिमत्ता सुद्धा रफ वर्कचा आहे. या गोष्टी मनात करून हे उदाहरण सुटत नाही. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे, 560. 560 आलं लक्षात तुमच्या. आता पहा पुढचं नेक्स्ट उदाहरण पाहूया. सगळ्या प्रकारची एक एक उदाहरणं घेतली की आपली पदावली पूर्ण पक्की होऊन जाणार आहे. 150 गुणिले 0 गुणिले 5 अधिक 4 अधिक 700 ची किंमत काय आहे. पहा प्रत्येक वेळेला प्रश्न फिरवून विचारलेला आहे. आधी होत पदावलीला सरळ रूप द्या, आता आहे पदावलीची किंमत काय आहे. तर 150 गुणिले 0 गुणिले 5 अधिक 4 अधिक 700. मग यामध्ये आपण सोडवणार आधी काय, तर गुणाकार. मग तुम्हाला मी मगाशीच नियम सांगितला होता की कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर आपला गुणाकार नेहमी शून्यच येतो. मग कितीही मोठी संख्या असू द्या, 150 असू द्या, 1500 असू द्या, 1.5 लाख असू द्या, 1.5 कोटी असू द्या, तरी उत्तर काय येणार आहे, शून्यच येणार. मग 150 गुणिले 0 म्हणजे तुमचा गुणाकार इथे आला 0. गुणिले 5 अधिक 4 अधिक 700. यानंतर पुढे उरलेला गुणाकार 0 गुणिले 5. मग 0 गुणिले 5 किती झालं, पुन्हा तोच नियम, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर येते 0. मग उत्तर आलं आपलं 0 अधिक 4 अधिक 700. आणि आता राहिली ती म्हणजे आपली बेरीज, 4 अधिक 700. मग 4 अधिक 700 म्हणजे तुमचं उत्तर आलं आहे 704. आपलं उत्तर काय आलं आहे, 704. या पद्धतीने तुमच्या या पदावलीची किंमत आली 704. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 0. आणि त्या पद्धतीने आपल्याला एक एक स्टेप करून हे उदाहरण सोडवायचं आहे. मग आपण सोडवलं, आता या पद्धतीने आपलं उत्तर आलं आहे 704. 704 पहा. आता हे झाले सर्व पदावलीची उदाहरणं. आता आपण थोडीशी अक्षरांचा वापर करून जी उदाहरणं आहेत ती आपण पाहूया. काही उदाहरणांमध्ये अक्षरांचा वापर केलेला असतो, ती उदाहरणं कशी असतात पहा. ए अधिक 27 बरोबर 45. ए अधिक 27 बरोबर 45 जर प्रश्न विचारला आपल्याला तर ए ची किंमत काय, हा जो ए आहे याची किंमत काय. आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे 45 अधिक 27. दुसरा पर्याय दिला 45 भागिले 27. तिसरा पर्याय दिलाय 45
गुणिले 27 आणि चौथा पर्याय दिलाय 45 वजा 27. तर आता तुम्ही म्हणाल हे उदाहरण कसे सोडवायचं, तर काही अवघड नाहीये. ए अधिक 27 बरोबर 45, तर ए ची किंमत काय? अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ए ची किंमत काढायची. मग ए बरोबर 45 पुढे आहे 45 आणि या ठिकाणी काय आहे, ए अधिक 27. तर या अशा उदाहरणामध्ये काय करायचं, मध्ये आहे बरोबरचं चिन्ह आणि ज्या वेळेला तुम्ही बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे एखादा अंक घेत असतात त्यावेळेला त्या चिन्हाच्या उलट क्रिया होते. नेहमी हा नियम लक्षात ठेवायचा की ज्या वेळेस आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे एखादी कुठली संख्या घेत असतो त्यावेळेला त्याच्या नेहमी उलट क्रिया होते. जसं की इथं आहे बेरीज, म्हणजे अधिक 27 प्लस 27 हे ज्या वेळेस उजव्या बाजूला येणार आहे त्यावेळेला त्याचं चिन्ह विरुद्ध होणार आहे. जसं बेरजेचं चिन्ह होतं वजा, मग 45 वजा 27 आणि हेच आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 45 वजा 27. म्हणजे डावीकडे जर बेरीज असेल तर उजवीकडे वजा होते, डावीकडे वजा असेल तर उजवीकडे बेरीज होते, डावीकडे गुणाकार असेल तर उजवीकडे जाताना भागाकार होतो, डावीकडे भागाकार असेल तर उजवीकडे जाताना गुणाकार होतो. हा नियम आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे. जर हे नियम आपल्या लक्षात असतील तर आपलं उदाहरण चुकणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय, ए बरोबर 45 वजा 27, 45 वजा 27 पर्याय आहे. कधी कधी याची वजाबाकी करून सुद्धा पर्याय दिलेले असतात, त्यावेळेला या आलेल्या उदाहरणाची वजाबाकी करायची आहे आणि ते उत्तर आपल्याला यामध्ये शोधायचं आहे. या पद्धतीने अक्षरांचा वापर करून या प्रकारची उदाहरणं विचारली जातात. आता याच प्रकारची अक्षरांचा वापर करून वेगवेगळी उदाहरणं कशी येतात ती आपण पाहूया. आता पुढचं उदाहरण आहे याच पद्धतीने, यम वजा 78 बरोबर 110. यम वजा 78 बरोबर 110, तर यम ची किंमत काय? तर आपल्याला काय विचारली, यम ची किंमत. पहा मग अशी सुद्धा आपल्याला ए ची किंमत विचारली होती, परंतु या आधीच्या उदाहरणात आपण पाहिलं त्यावेळेला पर्याय वेगळे होते. आता पर्याय वेगळे आहेत. आता पहिला पर्याय आहे तो म्हणजे 178, दुसरा पर्याय आहे 32, तिसरा आहे 132 आणि चौथा आहे 188. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आता यम वजा 78 बरोबर 110, मग नियमाप्रमाणे यम बरोबर काढायचा आहे आपल्याला आणि या आधीच नियम सांगितला त्या पद्धतीने या ठिकाणी आहे वजा 78, जे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर क्रिया होणार आहे याच्या विरुद्ध, म्हणजे कोणती, वजाचं चिन्ह होणार आहे अधिक 110 अधिक 78. मग या आधीच्या उदाहरणामध्ये पाहिलं आपण फक्त काय होतं, एवढेच उदाहरण दिलेलं होतं, म्हणजे याच पद्धतीचे पर्याय होते. परंतु आता या ठिकाणी असे पर्याय आहेत का? नाही. तर म्हणजे काय करावं लागले ना, आपल्याला ही क्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजे यम बरोबर 110 मध्ये आपल्याला 78 मिळवायचे आहेत, म्हणजे दोन्हींची बेरीज करायची आहे आणि आपलं उत्तर येणार आहे 188. 110 मध्ये 78 मिळवल्यानंतर उत्तर येणार आहे 188 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं 188 उत्तर मिळालं आहे. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ही उदाहरणं दिलेली असतात. आता पुढे पहा, क भागिले 17 बरोबर 119 असं उदाहरण दिलेलं आहे. क भागिले 17 बरोबर 119, तर क ची किंमत काढा. क ची किंमत काढा.
आता आपल्या लक्षात आले की डावीकडे जी क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करायची आहे. मग क भागिले 17 आहे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी भागिले आहे जी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार आहे गुणिले, म्हणजे 119 गुणिले 17 याचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. आणि हा गुणाकार येतो आपला 2023. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे 7, दुसरा पर्याय दिलेला आहे तुम्हाला 2023, तिसरा पर्याय आहे 17 आणि चौथा पर्याय आहे 1023. पहा या दोन पर्यायामध्ये किती साम्य आहे, 2023 आणि 1023. म्हणजे एक जरी आकडा तुमचा चुकला तरी तुमचं उत्तर चुकणार आहे, म्हणजे घाई आपल्याला करायची नाही. आणि तुमचं उत्तर आलेलं आहे 2023. या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. मग अक्षराचं अशा पद्धतीने कुठलंही उदाहरण आलं तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे आणि आपला मार्क गेला नाही पाहिजे. पहा पुढे आहे म छेद 48 बरोबर 96. म छेद 48 बरोबर 96 असे असेल तर आपल्याला काढायची आहे म ची किंमत. म ची किंमत काढा. मग आता म ची किंमत काढायची, आता तुम्ही म्हणाल की म छेद 48 बरोबर 96 म्हणजे आता काय करायचं, काहीच नाही. म छेद 48 छेद म्हणजेच काय, भागाकार. छेद म्हणजेच काय, भागाकार. म्हणजेच हे उदाहरण असं आहे म भागिले 48 बरोबर 96. म भागिले 48 बरोबर 96 आणि मग आता इथे आहे भागाकार. भागाकार आहे म्हणजे उजव्या बाजूला जाताना याची क्रिया उलट होणार, म्हणजे म बरोबर 96 गुणिले 48. 96 गुणिले 48 आणि याचा गुणाकार येणार आहे तो म्हणजे 4608. 4608 या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही अक्षर दिलेली असताना ही उदाहरणं सोडवता येतील. आता याच अक्षरांचा वापर करून, याच अक्षरांचा वापर करून काही पदावल्या तयार केलेल्या असतात, तर त्या कशा केलेल्या असतात पहा. जर पी गुणिले पी अधिक 2 गुणिले पी गुणिले टी
अधिक टी अधिक टी या पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही पदावली सोडवताना काय करायचं आहे, या पदावलीमध्ये दिलेल्या किमती टाकायच्या आहेत. आता पी ची किंमत दिलेली आहे आपल्याला 3 आणि टी ची किंमत दिलेली आहे 2, म्हणजे ह्याच किमती आपल्याला फक्त या पदावलीमध्ये घालायच्या आहेत. तर आपल्या समोर पदावली दिलेली आहे आणि किमती ही आहेत, ते आपण टाकूया. पहा, पी ची किंमत 3, म्हणजे पी च्या जागी येणार आहे 3 गुणिले ह्या पी च्या जागी येणार आहे 3 अधिक 2 गुणिले पुन्हा पी, पी ची किंमत 3 गुणिले या टी ची किंमत 2 अधिक 2 अधिक 2. या पद्धतीने आपली नवीन पदावली तयार झाली. आता ही पदावली सोडवताना आपल्याला काय करायचं, आधी सोडवायचा गुणाकार. 3 गुणिले 3, 3 गुणिले 3, 3 3 9 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 2 अधिक 2 अधिक 2. नियमाप्रमाणे पुन्हा आपल्याला सोडवायचा आधी गुणाकार. मग 9 अधिक 2 गुणिले 3, 3 दुणे 6 गुणिले 2 अधिक 2 अधिक 2. आता पुन्हा शेवटला एक उरला गुणाकार, तो एकदा करून घेऊया. 9 अधिक 6 गुणिले 2, 6 दुणे 12 अधिक 2 अधिक 2. आता मात्र सर्व ठिकाणी आहे बेरीज. आता वजाबाकी नाही, गुणाकार नाही, भागाकार नाही, फक्त एकच क्रिया आहे, म्हणजे आपण सर्व क्रिया या ही सर्व बेरीज एकदा करू शकतो. मग 9 अधिक 12 अधिक 2 अधिक 2 यांची बेरीज झाली आहे 25. आणि मग आपल्याला पर्याय शोधूया. पर्यायामध्ये 21, 25, 24 आणि 17, पर्याय क्रमांक 2 आहे 25, म्हणजे आपलं उत्तर या पदावली झालेलं आहे 25. म्हणजे या पद्धतीने जरी पदावली आली तरी घाबरून जायचं कारण नाही, कारण आपल्याला पी ची किंमत दिलेली आहे, टी ची किंमत दिलेली आहे आणि ह्या किमती फक्त या अक्षरांच्या ठिकाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने पदावली तयार करून घ्यायची आणि ती आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवायची आहे. म्हणजे आता अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर आपली उदाहरण चुकणार नाही, हे आता आपल्या लक्षात आलं. पहा, 2017 साली याच प्रकारचं एक उदाहरण आलं. तर बी गुणिले 1/8 बरोबर 8, बी गुणिले 1/8 बरोबर 8, तर बी बरोबर किती, असं उदाहरण आपल्याला 2017 परीक्षेला आलेलं होत. आणि पर्याय दिलेले आहेत 1, दुसरा पर्याय आहे 16, तिसरा पर्याय आहे 64 आणि चौथा पर्याय आहे 72. मग आता हे उदाहरण आपण कसं सोडवणार. आता बी गुणिले 1/8 बरोबर 8. मग आता हे सोडवताना आपण काय करणार, बी बरोबर 8, आता इथे आहे गुणिले 1/8, हे ह्या बाजूला आल्यानंतर होणार आहे भागिले 1/8 भागिले 1/8. आता 8 भागिले 1/8 कसं सोडवणार, यासाठी आपल्याला काय करायचं, हे करून घ्यायचे गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त करायचे म्हणजे काय करायचं, गुणाकाराची क्रिया ही छेद अंशस्थानी 8/1 आणि आपलं उत्तर येणार आहे बी बरोबर 8 गुणिले 8, 8 × 8 = 64. एवढं सोपं हे आहे, म्हणजे यामध्ये घाबरून जायचं कारण नाही. बी गुणिले 1/8 बरोबर 8 म्हणजेच बी बरोबर 8/1/8 म्हणजेच याची गुणाकार व्यस्त केली. 8 × 8/1 म्हणजेच बी बरोबर 8 × 8 8 × 8 = 64 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने हे उदाहरण अगदी सोपी असतात, फक्त थोडस लक्ष दिलं की आपल्याला ही उदाहरणं सोपी जाणार आहेत. आता थोडी वेगळ्या प्रकारची
जी पदावली दिलेली आहे आपल्याला ती पदावली आपण पाहूया. पहा या प्रकारची सुद्धा उदाहरणं परीक्षेला आलेली आहे. 20 + 20 = 20 / 20 / 0 याला सोपी रूप आहे. याला काय द्यायचं आपल्याला सोपे रूप. 20 + 20 / 20 / 0 आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 200 पर्याय क्रमांक 2 0 पर्याय क्रमांक 3 20 आणि पर्याय क्रमांक 4 400. आता ही पदावली कशी सोडवायची सोपी आहे. 20 + 20 / 20 / 0 बघणे. आता यामध्ये बेरीज आहे गुणाकार आहे भागाकार आहे या तीन क्रिया एकत्र दिलेल्या आहेत. मग नियमाप्रमाणे डावीकडून उजवीकडे जाताना भागाकार किंवा गुणाकार या दोन्हीमध्ये आधी कोणती क्रिया आहे गुणाकार म्हणजे आपल्याला सुरुवातीला करायचा आहे तो म्हणजे गुणाकार. मग या पद्धतीने आपण अंडरलाईन केली की आपण नेमकी कोणती क्रिया केली आणि आपली कोणती क्रिया राहिली हे आपल्या लक्षात येते. मग 20 + 20 गुणाकार आला आपला 400 / 20 / 0. आता क्रमाने आपली क्रिया आली आहे ती म्हणजे भागाकार म्हणजे आपल्याला आधी करायचं आहे भागाकार. मग 20 + 400 / 20 400 ला 20 ने भागा 20 × 2 = 40 आणि 20 = 0 म्हणजे भागाकार आला आपला 20 × 0 = 0. आता 20 + 20 = 0 नियमाप्रमाणे बेरीज आणि गुणाकार या दोनच क्रिया राहिलेल्या आहेत आणि नियमानुसार आपल्याला या दोन्ही मध्ये क्रिया करायची आहे ती म्हणजे आधी गुणाकाराची. मग 20 + 20 = 0 गुणा नियम आपल्या लक्षात आहे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्यच येतो म्हणजे आपलं 20 × 0 उत्तर येणार आहे 0 आणि 20 + 0 यामध्ये सुद्धा हा सुद्धा नियम आपण सुरुवातीला पाहिला होता की कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवले असता आपलं उत्तर तीच संख्या येते म्हणजे 20 + 0 बरोबर आपले उत्तर आलं आहे 20 म्हणजे आपल्या पदावलीचं सोपं रूप म्हणजेच आपल्या पदावलीचं उत्तर आलं आहे 20 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 एवढं सोपं हे आहे. सुरुवातीला 20 + 20 / 20 / 0 आता एवढं मोठं उदाहरण आहे आणि आता हे कसं सोडवायचं हे पाहून घाबरून जायचं कारण नाही. आपण स्टेप बाय स्टेप सोडवलं हळूहळू एक एक स्टेप सोडवली की आपल्याला उत्तर मिळणार आहे काहीही अवघड नाही. आता याच पद्धतीने जसं 20 + 20 + 20 होत त्याच पद्धतीने आपण फक्त संख्या बदलूया ते या प्रकारचं उदाहरण आपल्या पक्क लक्षात राहील. 25 × 25 / 25 / 25 + 25 पहा 25 × 25 / 25 / 25 या पदावलीला सोडवल्यानंतर उत्तर काय मिळेल प्रश्न आहे. ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर काय मिळेल आणि पर्याय आहेत 625 दुसरा पर्याय आहे 50 तिसरा पर्याय आहे 25 आणि चौथा पर्याय आहे 0. आता अवघड काहीच नाहीये जशी आपण आधीची पदावली सोडवली त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे. पहा नियमाप्रमाणे कंचे भागू वेव याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे
आधी सोडवायचा गुणाकार, कारण क्रम आलेला आहे आपला गुणाकाराचा आधी. 25 × 25 म्हणजे 25 चा वर्ग, तो आहे 625/25 वजा 25 अधिक 25. मग 625/25 हा भागाकार करूया, तो आला 25 वजा 25 अधिक 25. मग नियमाप्रमाणे क्रियांचा क्रम आहे वजा अधिक, माझी करूया आपण वजा बाकी. 25 वजा 25 0, अधिक 25. आता शून्यामध्ये कोणती संख्या मिळवली की उत्तर तीच संख्या येते, म्हणून उत्तर आलं 25. आता हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये आहे का आपण शोधूया. 625, 50, 25 आणि 0 पर्याय क्रमांक 3 यामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आपलं 25. या पद्धतीने आपल्याला या प्रकारची पदावली सोडवायची आहे, म्हणजे ही पदावली सोडवणं काही अवघड नाही. हे उदाहरण खूप मोठं दिसलं की आपल्याला आता हे उदाहरण कसं सोडवायचं हा प्रश्न पडतो, परंतु घाबरून जायचं नाही. आता अक्षराचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. ए अधिक कंसात, कंसाचं उदाहरण आलेलं आहे पहा, गुणिले सी भागिले ए अशी पदावली तुम्हाला दिलेली आहे. ए अधिक कंसात बी गुणिले सी भागिले ए. आता या पदावलीमध्ये तुम्हाला ए ची किंमत दिलेली आहे 1, त्यानंतर बी ची किंमत दिलेली आहे 5 आणि सी ची किंमत दिलेली आहे 11. पहा पदावली दिलेली आहे आणि या पदावलीमध्ये आपल्याला किमती घालायला सुद्धा दिलेली आहे. ए बरोबर 1, बी बरोबर 5, सी बरोबर 11. ए अधिक कंसात बी गुणिले सी भागिले ए कंस पूर्ण. मग आता अशा वेळेला काय करायचं, आपल्याला ह्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती फक्त त्या पदावलीमध्ये टाकायच्या. मग ए ची किंमत आहे 1, ए च्या जागी 1 लिहा. अधिक कंसामध्ये बी ची किंमत आहे 5 गुणिले सी ची किंमत आहे 11 गुणिले 11 भागिले ए ची किंमत आहे 1 कंस पूर्ण. आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला सोडवायचा आहे कंस, आधी सोडवायचा आहे कंस. मग कंसामध्ये आधी क्रिया सोडवायची आहे गुणाकार. मग 1 अधिक कंसात 5 × 11 = 55 भागिले 1 कंस पूर्ण. आता हा कंस आधी आपल्याला सोडवायचा आहे, 1 अधिक 55 / 1 उत्तर येणार आहे 55. आणि मग 1 + 55 याच उत्तर आलं आपलं 55 × 1 = 56 म्हणजे तुमच्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 56. तुमच्या पदावलीचं उत्तर काय आलेलं आहे 56. म्हणजे अशा प्रकारची जरी पदावली आली तरी आपल्याला त्यामध्ये किमती दिलेल्या आहेत आणि त्या किमती टाकून आपण ह्या प्रकारचं उदाहरण सोडवू शकतो, काहीही अवघड नाही. पहा जर एक्स बरोबर 7 वाय बरोबर 0 आणि झेड बरोबर 3 अशा किमती दिल्या, एक्स बरोबर 7 वाय बरोबर 0 आणि झेड बरोबर 3, तर आपल्याला दिलेला आहे 4xyz बरोबर किती, 4xyz बरोबर किती. आता इथे पाहिल्यानंतर 4xyz यामध्ये तर आपल्याला कुठलंच चिन्ह दिसत नाही, बेरीज नाही, वजाबाकी नाही, गुणाकार नाही, भागाकार नाही, अशा वेळेला काय करायचं. मग हा नियम सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होता की कुठल्याही दोन संख्यांमध्ये किंवा अंक आणि संख्या यामध्ये जर कुठलं चिन्ह दिसलं नाही
तर आपल्याला त्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता आपण यामध्ये किमती टाकूया. चार गुणिले एक्स ची किंमत आहे सात, सात गुणिले वाय ची किंमत आहे शून्य, गुणिले झेड ची किंमत आहे तीन. याप्रमाणे आपण या किमती टाकलेल्या आहेत. आणि आपल्याला याचे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे शून्य, दुसरा पर्याय आहे चाळीस, तिसरा पर्याय आहे चौदा आणि चौथा पर्याय आहे तुमचा दहा. तर चार गुणिले सात गुणिले शून्य गुणिले तीन. मग आता गुणाकार करायचा आपल्याला. चार गुणिले सात चार सत अठ्ठावीस गुणिले शून्य गुणिले तीन. चार सत अठ्ठावीस गुणिले शून्य गुणिले तीन. मग आता तुम्ही अठ्ठावीस गुणिले शून्य हा गुणाकार करा. मग अठ्ठावीस गुणिले शून्य काय येणार? कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर आपलं उत्तर शून्य. म्हणून उत्तर आलं शून्य गुणिले तीन. आता शून्य गुणिले तीन हा गुणाकार करा. शून्याने तीनला गुणलं किंवा कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर नेहमी शून्यच येतं. म्हणजे आपल्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे शून्य. म्हणजे आपलं उत्तर पर्यायामध्ये आपल्याला मिळालंय पर्याय क्रमांक एक, यामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे शून्य. या पद्धतीने आपण पदावली या घटकामध्ये अंकांचा वापर करून अक्षरांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची पदावलीची उदाहरणं पाहिलेली आहेत. ही उदाहरणं सगळी आपण सोपी सोपी उदाहरणं पाहिली आहेत. तर ही उदाहरणं आणि हा घटक शिकवलेला तुम्हाला निश्चित कळला असेल अशी मी आशा करते. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जाधव साहेब, त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि सहकारी तंत्रस्नेही शिक्षक शेरकर सर यांनी सुद्धा पूर्ण एक महिनाभर अविरत हे काम चालू ठेवलंय, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि माझं मार्गदर्शन या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणित या विषयावरील संख्यांवरील क्रिया आणि पदावली हा उपघटक होता. अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्यावरती आवश्यक मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे, त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीनं आदरणीय काळे मॅडमचे तसेच तंत्रस्नेही मार्गदर्शक म्हणून प्रवीण शेरकर सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो. आणि उद्या देखील मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा मॅडमचे आभार मानतो आणि आजचा क्लास संपला असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम.